हिंदू संस्कृती ही जगात पूजनीय आहे, तर जगामधील सर्व देशांमधून भारत हा हिंदू संस्कृतीचा जनक आहे. त्यामुळेच भारताचे एक नाव हिंदुस्थान असे सुद्धा आहे. आणि भारत हा अनेक विविधतेने नटलेला देश असून भारतामध्ये विविध प्रकारच्या संस्कृती उत्सव साजरे केले जातात. आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली असून होळी हा सण जवळ येत आहे, त्यात प्रकृती बघा कशी आनंदमय होते. बुलढाण्याच्या राजूर घाटांमधील हे दृश्य असून संपूर्ण पृथ्वी ही पळसाच्या फुलांनी केशरी रंगात म्हणजे तेजाच्या रंगात नाहून निघालेली आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा या पळसाच्या झाडांना अशी फुलं यायची, त्याच वेळेस असं समजलं जात होतं की आता होळीचा उत्सव जवळ आलेला आहे. होळी म्हटलं म्हणजे हा हिंदू धर्मातील सर्व द्वेष क्लेश राग लोभ विसरून जाण्याचा सण आहे. आणि या रंगांमध्ये बघा निसर्गही कसा रंगून गेलेला आहे. संपूर्ण निसर्ग हा केशरीमय झालेला असून हे दृश्य डोळ्यांचे पारणे जरूर फेडते. जळगाव जामोद या भागामध्ये आदिवासी संस्कृतीचे लोक महिनाभर होळी हा उत्सव साजरा करतात. आणि हो, येथे एक भगऱ्या बाजार नावाचा बाजार सुद्धा भरतो. या बाजारामध्ये अनेक लोक जे बाहेर गावी गेलेले असतात ते परत आपल्या गावी येतात आणि एकत्र येऊन नाचत गाजत ढोल वाजवत हा उत्सव साजरा करतात. होळी हा उत्सव नुसतं रंगांचा नसून तर या दिवसाला द्वेषावर प्रेमाचा विजय दिवस म्हणून सुद्धा अनेक भागांमध्ये ओळख आहे. त्यामुळे या दिवशी गोड अशी गाठी ही सुद्धा अनेकांना खाऊ घातल्या जाते आणि गळ्यात गळा भेट घेतली जाते. त्याच अनुषंगाने बाजारे सुद्धा नटलेली असून बाजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाठी रंग पिचकारी या सुद्धा दुकानांची शोभा वाढवित आहे. या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साखरशा या ठिकाणी वंजारा समाज एकत्र येऊन अतिशय उत्तम प्रकारे नाचत गाजत हा उत्सव साजरा करतात. संतनगरी शेगाव मध्ये देखील श्यामबाबा उत्सव हा होळी निमित्ताने साजरा केला जातो. तर उत्तर भारतातील अनेक समाज एकत्र येऊन चंग हा देखील होळीचा उत्सव साजरा करतात. एवढेच नव्हे तर शेगाव मध्ये किरण देशमुख यांची सुद्धा होळी एक खूप प्रसिद्ध होळी म्हणून गणल्या जाते. एवढेच नव्हे तर वृंदावनची लटमार होळी ही संपूर्ण भारतामध्ये एक आगळी वेगळी होळी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी स्त्रिया पुरुषांना लाठीने वार करतात आणि पुरुष त्या लाठीचा वार आपल्या हातात असलेल्या ढालीवर रोखतात. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशांमध्ये लहान मोठ्याचा फरक विसरून देखील ही होळी खेळल्या जाते आणि रस्त्या मोहल्ल्यांमध्ये गाण्यावर पती पत्नी आनंदाने नृत्य करत होळी खेळतात आणि इतर लोक त्याचा आनंद सुद्धा घेतात. पहा किती सुंदर हे नृत्य करून आनंद घेतात. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.